पुढचे काही दिवस सता भारत फुटबॉलमय होणार आहे. अंडर 17 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे निश्चितच भारतात फुटबॉलची क्रेज वाढायला मदत होईल. 24 सर्वोत्तम टीम्स, 52 मॅचेस, एकच लक्ष, अंडर 17 फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याचं. जगभरात फुटबॉलची क्रेज अफाट आहे. भारतातही फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत आणि आता भारतीय फुटबॉल प्रेमींना संधी आहे ती जगातील सर्वोत्तम युवा फुटबॉलपटूंचा खेळ याची देही याची डोळा पाहण्याची. अंडर 17 फुटबॉल वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होत आहे आणि भारतीय फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत फिफाच्या एवढ्या मोठ्या इव्हेंटचं आयोजन करतोय. अंडर 17 वर्ल्ड कप भारतामध्ये होतो आहे तो खऱ्या अर्थाने या भारतीयांच्या फुटबॉल प्रेमाची पावती म्हणता येईल. केवळ भारतच नाही तर भारतीय उपखंडामध्ये पहिल्यांदाच फिफाची कुठली मोठी स्पर्धा होती आहे आणि ह्या वर्ल्ड कपची जी फायनल असेल 28 ऑक्टोबरला, त्या दिवशी फिफाची वर्ल्ड काउन्सिल भारतामध्ये होते आहे. म्हणजे फिफाकडूनही ह्या वर्ल्ड कप स्पर्धेला आणि भारताला खूपच महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. जगातील सर्वोत्तम 24 फुटबॉल टीम्स मध्ये ही लढाई रंगणार आहे आणि यातील एकच टीम जगज्जेती होईल. त्याचप्रमाणे याच वर्ल्ड कप मधून फुटबॉल जगताला भावी लियोनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेमार मिळणार आहे. या वर्ल्ड कपने फुटबॉल विश्वाला आतापर्यंत 1-1 फुटबॉल पटू दिले, त्यामुळे हा फुटबॉल वर्ल्ड कपही जगभरातील फुटबॉल प्रेमींसाठी अविस्मरणीय असाच करण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल. या वर्ल्ड कप मध्ये भारत, न्यू कॅलेडोनिया आणि नायजर हे 3 देश पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहेत. तर डिफेंडिंग चॅम्पियन्स नायजेरिया मात्र या वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेली नाही. जर्मनी, इंग्लंड, ब्राझील, फ्रान्स आणि मेक्सिको हे या टूर्नामेंटचे फेवरेट्स आहेत. नवी मुंबई, दिल्ली, कोलकाता, गोवा, कोची आणि गुवाहाटी या शहरांमध्ये लढती रंगणार आहेत. तर कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर नवी विश्वविजेती टीम अंडर 17 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावेल. नॉर्थ ईस्टच्या म्हणजे ईशान्य भारतातल्या अतिशय दुर्गम भागातनं आलेल्या प्रतिभावान खेळाडूंपासून आपला कोल्हापूरचा मराठमोळा अनिकेत जाधव या संघामध्ये झळकतो आहे. मी गेल्या वर्षी गोव्याच्या यूथ कप टूर्नामेंटपासून या संघाचं प्रगती बघतो आहे. या संघाला अत्यंत वेगवान चाली रचण्याची क्षमता आहे. कोमलसारखे काही कौशल्यपूर्ण खेळाडू या संघात आहेत की ज्याला युरोपमधले अनेक क्लब, मँचेस्टर युनायटेडसारखा क्लब या कोमलला आपल्या युवा संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच्यामुळे भारतीय संघाला प्रतिभेची उणीव अजिबात नाहीये. भारतात जगभरातील फुटबॉलपटूंचा महामेळा भरत असल्यानं हे टूर्नामेंट यशस्वी करण्यासाठी भारतीय कुठलीही कमी पडू देणार नाही. आता फुटबॉलच्या या कार्निव्हलमध्ये कोणती टीम बाजी मारते याकडे तमाम फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असेल. त्यामुळेच आता पुढचे 21 दिवस इंडिया लेट्स प्ले फुटबॉल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.